काल मी राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना भेटल्याबद्दल वेगवेगळ्या बातम्या त्या ठिकाणी प्रसारित केल्या जात आहेत। मी काल चंद्रकांत दादांना भेटलो असं नाही तर जवळपास काल चार मंत्र्यांना भेटलो, त्याच्या सेनेचेही मंत्री होते, त्याचबरोबर जवळपास चार सचिवांना सुद्धा भेटलो। रायगड लोकसभा मतदारसंघातील विशेष करून दापोली इथल्या कुणबी समाजाच्या संघाला जागा मिळण्यासाठी महसूल मंत्री यांना त्याने चंद्रकांत दादांची भेट त्या ठिकाणी घेतली। ग्वाहागर दापोली खेड मंडणगड या परिसरातील हायब्रिड अरुंदीतील रस्ते, अलिबाग रोहा तळा तालुक्यातील हायब्रिड अरुंदीचे रस्ते, गडमध्ये गड ब मध्ये प्रस्तावित करायचे रस्ते, विशेष अनुदान देऊन घ्यायचे रस्ते या कामाच्या साठी चंद्रकांत दादांची त्या ठिकाणी भेट घेतली आणि त्याच्यातून या सर्व कामांना मंजुरी मिळवण्याचा मी त्या ठिकाणी प्रयत्न केला। काल मी पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनाही भेटलो, शिवसेनेचे राज्यमंत्री दादा भुसे यांनाही भेटलो, काही प्रधान सचिव सचिवांची सुद्धा त्या ठिकाणी भेट घेतली। लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने लोकांना वेगवेगळ्या प्रश्नांची उकल करण्यासाठी आपण जे काही शब्द दिले त्याच्यासाठीच ती त्या ठिकाणी भेट होती। माझे विचार, माझा सिद्धांत, माझी निष्ठा पवार साहेबांच्या जवळ ठाम आहे। मी अशा पद्धतीच्या अफवा पसरवण्याच्या माध्यमातून कुणी प्रतिमा हे करण्याचा प्रयत्न करणं अत्यंत गैर त्या ठिकाणी होऊ शकत आहे। आदरणीय पवार साहेबांच्या विचारधारेखाली महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फिनिश पक्षाप्रमाणे पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये झेप घेईल आणि त्यामध्ये मी स्वतः असेल, माझा रायगड लोकसभा मतदारसंघ असेल, अतिशय उत्तम पद्धतीने भूमिका बजवेल याच्यात माझ्या मनामध्ये काही संदेह संशय नाही।